सर्वात पहिली भारतात जेव्हा वीज आली तेव्हा पहिली ह्या चर्चमध्ये आणि सर रॉबर्ट ग्रांट सरांच्या बंगल्यावर दापोडीला आली. आपल्या डोक्यावरती जे पंखे दिसतात ते अजून त्याच काळातले. मित्रांनो, पुण्यामध्ये वीज केव्हा आली तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, सध्या आपण सेंट मेरी पुणे या ठिकाणी आहोत आणि सेंट मेरी चर्चमध्ये विजेवर चालणारे पहिले पंखे बघायला मिळतील. या पंख्यांची विशेषता अशी आहे, या पंख्यांना दोनच पात आहेत. नक्की याबद्दल काय अधिक माहिती आहे जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव योगेश साळवे आणि आपण सेंट मेरी चर्चमध्ये आहोत आणि हे चर्च पुण्यातलं सेकंड नंबरचं जुनं चर्च आहे आणि इथे सर्वात पहिली भारतात जेव्हा वीज आली तेव्हा पहिली ह्या चर्चमध्ये आणि सर रॉबर्ट ग्रांट सरांच्या बंगल्यावर दापोडीला आली. आणि आपल्या डोक्यावरती जे पंखे दिसतात ते अजून त्याच काळातले आहेत. तर हे जे पंखे आहेत साधारण 160 वर्ष जुने आहेत आणि ते अजूनही दोन पात्याचे पंखे असून अजूनही ते चालू आहेत आणि व्यवस्थित सुस्थितीत काम करतात. आणि ह्याचं जे रेग्युलेटर होतं जवळजवळ 1.5 किलोचं रेग्युलेटर होतं, म्हणजे खूप हेवी रेग्युलेटर. आणि हे टोटल 20 पंखे आहेत आणि हे चांगल्या स्थितीमध्ये अजूनही चालू आहेत. जे आपले गव्हर्नर होते सर रॉबर्ट ग्रांट त्यांच्या पुढाकाराने या चर्चमध्ये पंखे आले होते आणि लाईट आली होती आणि सर रॉबर्ट ग्रांट सर यांच्या बंगल्यावर दापोडीला लाईट आली होती. ह्या दोन ठिकाणी आली होती आणि त्यांनी सहकार्य केल्यामुळे किंवा त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे इथे वीज येऊ शकली. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा, कारण पुण्यातले हे पहिले पंखे आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल.